हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण एक खूप महत्त्वाची मोठी बातमी घेऊन आलेलो आहोत. शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका, अत्यंत धक्कादायक बातमी, ब्रेकिंग न्यूज आपण घेऊन आलेलो आहोत. कृपया अशाच महत्त्वाच्या न्यूज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्व तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. तर न्यूज काय आहे पाहूया. डिअरनेस अलोवन्स, सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका. DA सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका. महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारने नवे नोटिफिकेशन जारी केलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलै 2021 पर्यंत वाढवला जाणार नाही. 1 जुलै 2021 पर्यंत DA वाढवला जाणार नाही. त्यांना आता जुन्या दरानेच महागाई भत्ता मिळेल. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 17% महागाई भत्ता मिळतो. कोरोनाचं संकट आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा काहीसा फटका आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत घोषणा करत 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता अपडेट होईल असं सांगितलं होतं. मात्र आता सरकारने यामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महागाई भत्त्यात कोणतीही वाढ न करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यात वाढच केलेली नाही. इतकंच नाही तर सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एरियर्सही मिळणार नाहीत. सध्या 17% महागाई भत्ता आहे. सध्या महागाई भत्ता 17% आहे, ज्याला 1 जुलै 2021 पासून 28% वाढवण्याचा विचार सुरू आहे. महागाई भत्त्याची मोजणी ही बेसिक पगाराच्या आधारावर केली जाते. ट्रॅव्हलिंग अलाउन्ससुद्धा महागाई भत्त्यासोबत वाढत जाते. त्यामुळे जेव्हा महागाई भत्ता वाढेल त्यासोबतच ट्रॅव्हलिंग अलाउन्ससुद्धा वाढेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे, कारण DA आणि TA वाढल्यामुळे त्यांच्या नेट CTC सुद्धा वाढ होईल. पगारामध्ये कशी वाढ होणार? 7व्या वेतन आयोगानुसार व्यक्तीचा पगार 3 भागात विभागला जाईल. यामध्ये मूळ वेतन, भत्ते आणि पगारातून होणारी कपात हे 3 भाग असतील. 7व्या वेतन आयोगातील CPC फिटमेंट फॅक्टर हा सर्व भत्त्यांनी गुणले जाणारे मूळ वेतन आहे. नेट CTC जाणून घेण्यासाठी मूळ वेतनाला फिटमेंट फॅक्टर 2.57 गुणावे. यानंतर त्यामध्ये भत्ते समाविष्ट केले जातील. तर अशा प्रकारे ही न्यूज आहे. अशाच न्यूज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. ऑल द बेस्ट. थँक्यू.